मंगळवारी सकाळी 9 सुमारास पवनीकडून मनसर जात असलेल्या रस्त्याच्या काठी लांबलेल्या महिलेवर जखमी वाघाने हल्ला केला व सोबत तिच्या पतीच्या सुद्धा हाताला दुखापत झाली. हल्ल्यात महिला बचावली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहे. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी त्वरित ऍक्शन घेत सर्व वाईल्ड लाईफच्या रेस्क्यू टीमला नागपूरवरून पाचारण करण्यात आले व वाघ हा रस्त्याच्या 20 ते 25 फूट जंगलात शिरला. त्या वाघाला तिथेच बेशुद्ध करून रेस्क्यू करण्यात आले. वाघाचे नाव मिस्ट्री असून वाघ हा 10 ते 12 वर्षाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. वाघाला सेमिनरी हिल्स येथे उपचाराकरिता नेण्यात आले आहे. महाराष्ट्र न्यूज 7 साठी राकेश मरजीवे, रामटेक.